कळवा परिसराला जोडणाऱ्या कळवा खाडीवरील वाहतूक कोंडीपासून सुटका होण्यासाठी नवीन पूल उभारण्यात आला आहे अखेर या पुलावरील एक मार्गिका तसेच मुंब्रा वाय जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या उडान पुलाच्या लोकार्पणास मुहूर्त मिळाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले होणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ठाणे ते कळव्याला जोडणारा एकशे चोवीस वर्षापूर्वी उभारण्यात आलेला ब्रिटिशकालीन पुलाची आयुमर्यादा संपली आहे त्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यात या पुलाच्या समांतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ठाणे पालिकेने दुसऱ्या खाडी पुलाची उभारणी केली त्यात जुना पूल वाहतुकीसाठी पूर्णत बंद असल्याने दुसऱ्या खाडी पुलावरही वाहनांचा ताण अधिक वाढला आहे त्यामुळे या पुलावर सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते अशातच तिसऱ्या खाडी पुलाचा प्रस्ताव पुढे आला आणि त्याचे काम दोन हजार चौदामध्ये सुरू करण्यात आले आता या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असून विटा ते ठाणे पोलीस मुख्यालय या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून ती वाहतुकीसाठी खुली करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यासंदर्भात भेट घेतली होती नवरात्रोत्सवाच्या काळात ही मार्गिका खुली करण्याची तयारी देखील सुरू झाली होती मात्र तोही मुहूर्त टळल्यामुळे ही, ही मार्गिका केव्हा खुली होणार अशी विचारणा ना नागरिकांकडून केली जात होती कळवा पुलाचे काम तीन वर्षात पूर्ण करण्याची मुदत होती आता ती मुदत देखील संपुष्टात आली असून वर्क ऑर्डर देऊन आठ वर्ष उलटली मात्र अद्याप हा उडान पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नसल्याने चालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे त्यातच तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात येणार आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर